नमस्कार मित्रो, सकाळी 6 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत शेतावरती. कोकणी माणसाचे कामं पावसाळ्याची आजपासून खरं तर सुरू होत आहेत. आज तारीख आहे 2 जून आणि आमच्याकडं पेरणीला सुरुवात करत आहेत. आता प्रत्येक कोकणात सगळीकडेच पेरणीला सुरुवात झाली असेल, आमच्याकडे सुद्धा आहे. आताही बघताय काळं काळं जेवढं भाग दिसतंय ते पेरायचं आहे, त्याला आम्ही दाड बोलतो. ही दाड पेरायची आहे. आता काका आता थोड्याच वेळात तिकडनं ट्रॅक्टर घेऊन येईल आणि आता पेरणीला सुरुवात होईल. मजा येणार आहे. म्हणजे पेरणीला, लावणीला आणि कापणीला तिन्ही वेळेस मजा येते आणि आजपासून शेतीला सुरुवात. आता इथं आमचा पेरून झालेला आहे. आता बाजूला आमचे काका आहेत, त्यांचा पेरण. आमच्या इथं भावकीचं शेत आहे आणि या एरियाला म्हणजे पूर्ण आमच्या भावकीच्या शेताला आहेत ना अन्नपूर्ण असं नाव दिलेलं आहे ह्या एरियाला. म्हणजे आमची म्हातारी माणसं बोलतात अन्नपूर्ण्यात पेरता वगैरे. सो आत्ता मी चाललो आहे, त्याच्यात डिझेल वगैरे आहे. कालपासून दापोली फिरतो आहे, चारही पेट्रोल पंपात डिझेल भेटत नाही. रात्री गेलेलो तेव्हा डिझेल नाही भेटला. आज पुन्हा बोलतायत सकाळी 10 वाजता डिझेल आहे. काय चाललंय त्यांचं काय माहीत. पेट्रोल कधी पेट्रोल नसतो, कधी डिझेल नसतो, चारही पेट्रोल पंपात. शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टरसाठी डिझेल आवश्यक लागणार आहे. नमस्कार मित्र, हो माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकण निखिल या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. सकाळी गेलेलो भात पेरायला, पेरणी झाली, त्याच्यानंतरला गेलो दापोलीमध्ये. दापोलीमध्ये जाऊन आलो, काम झालं सगळं आणि आता संध्याकाळी निघतोय. रात्री झाल्या, उन्हाळक्या झाल्या, आंबा खाऊन झालं, करवंदा खाऊन झाले, कोकमं खाऊन झाली, सगळा खाऊन झाला. काला होऊन आलो, काला होऊन झालो आणि आता चाललो मुंबईला गोरा होण्यासाठी. मस्करीचा पार्ट आहे. आज चाललो आहे रात्री मुंबईला आणि मुंबईला आज काम निघालेलं आहे. मुंबईला बरीच अशी कामं पेंडिंग आहेत, ती करायची आहेत. गावी येणार आहे, आता काय नाही, गाव मुंबईत चालूच असतो, त्यामुळे आता काय वाटत नाही एवढं की गावावरनं मुंबईला चाललं आहे. त्यामुळे दुःख विक्ख असं काय वाटत नाही, कारण गाव मुंबई आपलं असतंच चालू. हां, मुंबईला आज जायचं आहे, बॅगा वगैरे भरायच्या आहेत आणि गावाकडची सगळी कामं झालेली आहेत पावसा अगोदरची. आता पाऊसच यायचा बाकी आहे. पाऊस आला की मग काय, सगळा हिरवा हिरवा निसर्ग होईल, तेव्हा पावसात पण फेरी होईल. आता जाऊया, सगळी तयारी वगैरे करायची आणि मुंबईला जाऊया. रात्रीची 10:30 लाल परीची एसटी महामंडळ तिकीट आहे. ओ मॅडम, चला घरात. दिवसभर चारताव तरी पोट नाही भरत तुमचा. चल
ओ मॅडम, तुम्हाला काय घर नाही? घरदार नाही काय? इकडे इकडे म्याव म्याव. अरे संध्याकाळ झालेली आहे आणि मुंबईला जायची तयारी करतोय. बघताय मुंबईला जायच्या वेळेस आई किंवा काकी आहे ना आमची, ती आम्हाला मुंबईला जायला खाऊ देत आहे. म्हणजे गावचा खाऊ काय तर तुम्हाला समजल, गावचा खाऊ काय तांदूळ ना, तांदूळ आणि बिया, बाकी काय नाही. आंबो बिंबा नाही आहेत, आंब्याची अपेक्षा करू नका कोणी. तांदूळ बिया आणि चायपात गावचा खाऊ घेऊन जातोय एवढाच. आता इकडं बॅग भरले, ही बॅग आज बर्थडे आहे ना, ही बॅग कोलीम आहे. हो अजून एक खाऊ आहे गावचा कोलीम, आमच्या बहिणीला कोलीम आवडतो म्हणून येतो. आणि ही माजरा, माजरांना घेऊन जाऊ काय. आता मला एवढं काय वाटत नाही कारण गावी यायचंच आहे पुन्हा. आई जाऊ ना गावाला, मुंबईला आई नाही येतो मी परत. हा गणपतीला यायचं आहे ना परत, लावणीला पण यायचं आहे सगळ्याला. जेवण वगैरे चाललो आहे म्हणजे मला जायचं आहे ना मुंबईला, सो जेवण वगैरे लवकर करतात. काका गेलाय मच्छी आणायला. आणि कसं आज पेरणी होती ना तर सगळे घाई गडबड आहे. आणि आता 4 महिने घाईचे जातील ना मम्मी आहे, 4 महिने घाई घाई गडबडीचे जातील ना शेतीमध्ये. कोलीम आमच्यासाठी आहे, तुमच्या साठी नाही. वसड्यानं खाताव ना गावाला, आम्हाला सुका कोलीम तरी खाऊ दे. ही कोलमाची बॅग आहे ना, ती मांजर येते एकसारखी. कोलीम तांदूळ, गावठी तांदूळ घेऊन जायचं आहे. गावठी तांदूळ खिमटाला ना, खिमाट बनवायला. अय मनी येतेस काय? अय चल मुंबईला येतेस काय? फणस आलेत बा, फणस आला. ऐक काय ग, मी बघा मी काय जुजा केला सुरू. दूध खायला येते एक सारखं, दुधाचा उकडा लावलेला आहे. मेलिया किती दूध पिशील, आम्हाला पण पाहिजे. बाकी वासरू टाकट काय, ऍक्च्युली त्याला दूध आता काका दूध काढायला येईल. दूध पाजल मारलास तर बघ, मारीन धरून तू बघ, मारा येते मारशील मला. तर फायनली आलेलो आहे मुंबईला. आणि मुंबईला येऊन थोडी हेल्थ डाऊन झाले. ॲक्च्युली रात्री बसमध्ये बसलो तेव्हापासूनच मला थोडा अशक्तपणा जाणवायला लागला. पाण्यामध्ये बदल सगळाच आणि आराम नव्हता जरा, सर्दी बिर्दी झाले. ॲक्च्युली रात्री कुठेच घ्यायचंच मला जमत नव्हते, म्हणजे घेतलंच नाही. आता डायरेक्ट मी मुंबईला आलं, सकाळी उतरलेलो. आता चाललो आहे तो म्हणजे डॉक्टरला भेटायला. जर सर्दी बिर्दी झाले डॉक्टरला भेटतो आणि गोळ्या औषधं घेतो आणि थोडा तंदुरुस्त होतो, कारण पुढे फंक्शन आहेत. ही व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. ही व्हिडिओ कशी वाटली काय वाटली ते आता मी तुम्हाला विचारत नाही कारण व्हिडिओ छोटी झाली असेल. भेटूया पुन्हा एकदा असेल कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचं वाटा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.